नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोनिकाज मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये। तर आजच्या भागात आपण फुलवाती कशा करायच्या ते पाहणार आहोत आणि वेगवेगळ्या रंगाच्या हळदी कुंकू आणि अष्टगंधाच्या फुलवाती आपण कशा करायच्या त्या पाहणार आहोत। नुसतं कापसाने देवाला ओवाळू नये असे जुने जाणती मंडळी म्हणतात, त्यासाठीच आपण अष्टगंध कुंकू आणि हळद यांच्या फुलवाती करणार आहोत। तर सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते की हा आपला सरकीचा कापूस आहे जो शेतातून निघतो आणि त्याची सरकी कशा पद्धतीने काढायची ते पाहणार आहोत। तर कापूस निसताना आपण जो असा आहे ती सरकी अशी ओढायची नाही, तर याच्यापासून हा कापूस अलगत बाजूला करायचा आणि मग ही सरकी अशा पद्धतीने काढायची। तर कापूस सुद्धा आपला चांगल्या पद्धतीने राहतो, म्हणजे तो असा तुटत नाही आणि सरकीला जास्त कापूस जो आहे तो राहत नाही, म्हणून अशा पद्धतीने जो आहे तो कापूस आपण फुलवातींसाठी निसून घ्यायचा आहे आणि जो काही कचरा असेल कापसामध्ये तो सुद्धा वेगळा करायचा आहे। शक्यतोवर शेतात आलेला जो कापूस असतो किंवा असा सरकीचा जो कापूस असतो तोच देवाला वापरण्यासाठी घ्यावा। तर बघा, अशा पद्धतीने आपला कापूस जो आहे तो आपण पिंजून घ्यायचा आहे आणि नंतर मग एकावर एक अशा पद्धतीने मग तो असा थोडासा साफ आणि स्वच्छ झालेला आपल्याला दिसतो आणि मग याच्यापासूनच आपण आता फुलवात करायची आहे। तर त्याच्यासाठी आपण असा थोडासा कापूस घ्यायचा आहे आणि ह्या सगळ्या भागाला असं जे आहे ते वरच्या साईडने जशा पद्धतीने आपण मोदक घडतो की नाही त्याच्या सर्व बाजू ज्या आहेत त्या वरच्या साईडला अशा ट्रान्सफर वरती ढकलायच्या आहेत आणि दुधाचं बोट घ्यायचं आहे आणि त्याला इथं वरच्या बाजूला या दोन बोटांनी असा पिळ द्यायचा आहे। आता हा भाग आपला थोडा कमी आहे म्हणून याला आपण थोडासा कापूस लावून घेणार आहोत। तर ही आपली फुलवात तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपण आणखी काही फुलवाती तयार करून घेऊया। तर पहा, अगदी झटपट आपल्या वाती ज्या आहेत त्या तयार होतात। तुम्ही या फुलवाती बनवण्यासाठी बारीक रांगोळी जी येते ती सुद्धा हाताला लावू शकता। आता आपण ह्या वाती ज्या आहेत त्या वेगवेगळ्या रंगाच्या करणार आहोत। तर मी इथे दूध घेतलेलं आहे, त्याच्यात कुंकू जरा टाकत आहे आणि याच्यात थोडी हळद टाकून घेत आहे। आता माझ्याकडे अष्टगंध जी आहे ती अष्टगंधाची गोळी होती, त्याच्यामुळे मी अष्टगंधाची गोळी जी आहे अशी उकळून घेतलेली आहे दुधामध्ये। तुम्ही पाण्यात सुद्धा विरघळू शकतात, पण दूध घेतलं तर जास्त चांगलं होईल। तर अशा पद्धतीने ही गंधगोळी सुद्धा मी इथं विरघळून घेतलेली आहे। तर आपण ही फुलवात अशा पद्धतीने घ्यायची आणि हा जो आपला आता आपण हळदीच्या फुलवाती ज्या आहेत त्या करून घेणार आहोत।
आता आपण अष्टगंधाच्या फुलवाती ज्या आहेत ते तयार करून घेणार आहोत। तर आपण पाहू शकता की छान अशा फुलवाती आपल्या तयार झालेल्या आहेत आणि डोळ्यांना तर आनंद मिळतोच आहे, शिवाय मनालाही एक आनंद आणि आत्मिक समाधान मिळतं। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।